काय साड्या, काय कपडे, काय डिस्काउंट, सगळं कसं ओकेच. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, महासेल रक्षाबंधनाचा उत्सव नात्यांचा, खास रक्षाबंधन निमित्त वर्षाचा सर्वात मोठा व स्वस्त सेल, निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी. 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत खास ऑफर्स व आकर्षक बक्षिसांचा धमाका. 2700 रुपयांच्या खरेदीवर घमेल, बादली, खुर्ची मिळणार हमखास गिफ्ट. त्वरा करा, आज जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या. श्री डोंगराई मंदिरासमोर कडेगाव, विटा रोड कडेगाव, तसेच रेणावी रोड शासकीय गेस्ट हाऊस समोर विटा. सांगली जिल्ह्यातील शेडाळ येथे पारधी कुटुंबाच्या घरावर हल्ला, तिघांना मारहाण, संसार उपयोगी साहित्य जाळले, 10 जणांवर गुन्हा दाखल. सांगली जिल्ह्यातील शेड्याळ येथे आदिवासी पारधी कुटुंबांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. चव्हाण कुटुंबियांच्या संसार उपयोगी साहित्य संपूर्ण जाळून खाक करण्यात आले. या हल्ल्यात 3 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी शेड्याळचे माजी सरपंच अशोक पाटील, चंद्रकांत गुगवाड, सुरेश हावगोंडी, सुरेश देवर्षी, मास्तर तेली आणि अन्य 5 अशा 10 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या बाटलीसाठी 10 जणांनी सिनी स्टाईलने पारधी कुटुंबाच्या घरावर तुफान दगडफेक करत घरातील साहित्य पेटवून दिले. या 3 सख्ख्या भावांना मारहाण केली. बादल रमेश चव्हाण, सागर रमेश चव्हाण आणि आकाश रमेश चव्हाण असे जखमींची नावं आहेत. वडिलांसाठी आणलेली दारूची बाटली मागितली. बाटली घेतल्यानंतर आणखीन एका बाटलीची मागणी केली, पण ती न दिल्याने चव्हाण बंधूंना बघून येण्याची धमकी देत ते सर्वजण तिथून निघून गेले. रात्री परत येऊन चव्हाण कुटुंबाच्या घरावर हल्ला केला. चव्हाण 3 भावांना 10 जणांनी जबर मारहाण केली. घरातील फ्रीज, टीव्ही सह अन्य साहित्य बाहेर काढून पेटवून दिले. यानंतर सर्वजण तेथून निघून गेले. काल शेडाळ येथे रात्री आदिवासी कुटुंब शेडाळगावामध्ये वास्तव्य करत आहे. गेले 10 ते 12 वर्ष कुटुंब इथं शेडाळगावामध्ये वास्तव्य करत आहे. अचानक काल रात्री सदर आदिवासी कुटुंबावर गावातले काही समाजकंटकांनी जाणून बुजून गावातल्या सर्वांनी, ह्या सर्वांनी कट रचून अजूनसुद्धा ग्रामीण भागामधून जात हे लोकांच्या मनातून गेलेली नाही. आज देशाला 75 वर्ष अमृत महोत्सव साजरा करायमध्ये घर घर तिरंगा असा हा एक सगळ्यांना आव्हान केलं जाते. आज आमच्या आदिवासी पाटील समाजाचं कुटुंब दलित ग्रस्त, त्यांचं कुटुंब सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यांचं संसार उपयोग तर घर उपयोग तर सगळेच त्यांचं संसार आज उघड्यावर आलेलं आहे. आम्हाला शासन प्रशासन काय कोणत्याही प्रकारचं सहकार करत नाही. गावातले प्रथम नागरिक आणि पोलीस पाटील यांनी वास्तव्य आमच्या काळजी घेतली पाहिजे होती. कोणत्याही प्रकारची त्या कुटुंबाची काळजी घेतलेली नाही. एक आमचा आदिवासी आमच्यातला एक बांधव तो अत्यंत म्हणजे आज जगतो का मरतो ह्या अवस्थेमध्ये सांगलीला आहे. आणि ते वेळेत पोलीस खातं येऊन आम्हाला सहकार्य केलं, अन्यथा अजूनसुद्धा 2 मुलं आमचे त्यांचं जीवाचं बरं वाईट झालं असतं. तरी प्रशासनाने शासनाला आमची विनंती आहे ह्या गोष्टीचं आपण गांभीर्यानं घ्यावं. आणि पोलीस पाटील स्वतः एक महिला असून त्यांचं भाषा आवृत्ती भाषा आहे, महिलाला शोभणार नाही. आणि त्यांना बोलताना बाबा आम्ही एक समाजाचे सर्व लोक येऊन त्यांना विचार पोस करण्यासाठी आलतो. आणि समन्वयाने ह्या गावातलं वातावरण तनाव झालेलं होतं ते निवळण्यासाठी येत असताना सुद्धा त्यांनी आमच्याशी बोलताना सुद्धा अरे रावेश भाषा आणि पारधी कुटुंब किंवा आदिवासी तुमची तुमच्या लोकांना फार मस्ती आले. आत्तासुद्धा त्यांनी पोलीस अधिकाऱ्यासमोर आमच्याशी बोलताना अरे रावेश आणि धमदाटीची भाषा वापरली जाते. ते त्यांना प्रशासनाचं काही आणि पोलीस यंत्रणावर त्यांचा कुठलाही विश्वास नाही. आणि पोलीस काय करू शकतात असं म्हणतात. तर अशा लोकशाहीमध्ये आम्हाला स्वतंत्र आहे का याचे विचार करण्याच्या शासनावर आणि प्रशासनाने वेळ आले तर आम्हाला सर्वसामान्य न्याय मिळण्यात यावा, अन्यथा हा आमचा लढा तीव्र करण्यात येईल. एवढी जॉकेश अदाटे जत. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन
मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा।